तो मला भेटलीच नाही आईची. मस्त रे दाख साई दाख बोल ठीक आहे रे कत्तर ना एक दुसरी एक दोन्ही पण दाख उद्घाटन बाबा बाबा माझ्या बघा किती कुर्ल्या भेटल्या त्या मित्रांनो. हे बघा कसल्या पहिल्या चंडीच्या कुर्ल्या आणि पहिलीच व्हिडिओ आपल्यावरती आलाय चॅनलवरती. पूर्ण व्हिडिओ बघा एवढ्या कुर्ल्या पकडलेल्या त्या बघा एवढ्या कुर्ल्या पकडलेल्या भेंडी नक्की शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, मी उमेश चंद्रकांत दुर्गे स्वागत करतो तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ सोबत. तर मित्रांनो, कोकणामध्ये आता ना खूप जास्त प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आहे आणि जेव्हा कोकणामध्ये जास्त प्रमाणात पावसाला सुरुवात होते तेव्हा प्रत्येक कोकणी माणूस एकतर कातलावरती एकतर नदीमध्ये बॅटऱ्या घेऊन तयार असतात. ते बॅटऱ्या घेऊन कशासाठी तयार असतात हे तुम्हाला माहितीच असेल. तर आता आम्ही पण ना जातोय पर्यामध्ये चंडीचे खेकडे पकडायला. चंडीचे खेकडे म्हणजे काय मित्रांनो, पहिला पाऊस स्टार्टिंगला होतो ना तेव्हा ते चढायला सुरुवात करतात पर्यातून वरती आणि कातळ सड्यावरती येऊन ते पिल्लं काढलं जातात. तर आपण कातलावरती जाणार नाहोत खेकडे पकडला, तर आपण जाणार आहोत पर्यामध्ये खेकडे पकडायला. तर जाता होता वरती सगळे पब्लिक आहेत आपल्या वाडीतलेच म्हणजे इकडचेच नवीन पब्लिक आहेत सगळे. तर बघूया कितपत आपल्याला आज रिपोर्ट भेटतो कुर्ल्यांचा. तर मजा येईल आजच्या व्हिडिओला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडले तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. पूर जंगलमध्ये सफारी करतो भाऊ. पाणी बिणी आता जिवाडू बिवाडू बाहेर एकदम येतात. आता सगळ्यांच्या बॅटऱ्या बघा कशा पाच झाल्या आहेत त्या. बप्पन शेठ वाचताय होय, पाणी भरपूर वाचताय. आपल्याकडे नाही आहे पण मी नाही बोल मी बोललो का तुम्हाला काल जास्त पाणी होतं. हे बघा हे पब्लिक आहे एक दोन तीन चार पाच डबल मधली आहे रे. हे बघा गोरख्यांची झोपडी बघा भेंडी ही डबल मधली आहे. एक नंबर गेलं तर घर सोडून गेलं. तर आला आम्ही पर्यामध्ये एंटर झाला आता एनर्जी घेतात आहेत आणि त्या का त्याच्याशिवाय मजा नाही. एकदा एनर्जी पडली की कुरल्याच कुरल्या. ही एनर्जी आहे एनर्जी आहे नाही. हा चला आता सुरुवात पाणी भरपूर आहे. आता बघा ज्या कुर्ल्या बघता दिसतात काय त्या एकदा कुर्ली दिसू दे. ते मेन आहे बाई हा बाबू आहे हा केतन हा पप्पन हा रुपया पुढं आणि आणत्या का चौका चाल रे बॅटरी माझ्याकडे दे. चालू कर पहिलीच कुर्ली जरा दाखवा. अरे मस्त चांगली पिशवी आणतील तर ना घरी बॅटरी तर माझी ही घे रे पप्पन बॅटरी घे. अरे दुसरी कुर्ली मस्त ओपन ए ओपन तू येशील इकडे माझ्यासोबत. इवा ओपन येऊ मोठी कुरली लवकर ये सोबत आहे रे अंधरा ती सोड हा पकड कुरली पकड एका बॅटरी दे पकडलं. हा एक नंबर दाखव काय काय ठेवायला काय हातात घे तू. अरे मस्त दाखव पण साईज दाखव. अरे खतरनाक साईज मजबूत एक नंबर साईज आहे का ओपन दाखव. चल बोल पोरा आहेत ना पोरा नाहीत ना. अरे मस्त साईज साईज दाखव जरा भरकर भरकर. अरे मस्त एक नंबर कम्पीट तरी पोरावली आम्हाला कमीच भेटली मित्रांनो. आता एक पहिल्यांदाच ह्या पहिलाच पोरावाला भेटलाय आधी आपल्याला कारण बहुतेक आपल्याला नरच भेटले आहेत. मस्त कुर्ल्या भेटले दाखव बाबू किती भेटले त्या बाबा भरपूर बघा मित्रांनो कुर्ल्या भेटल्या मजा येते.
आहे काय आतमध्ये गेले काढ 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 बघा मित्रांनो आई मजबूत रे मला माझी जी पण पोरा बिरा काढला नाही ना सगळी होय पोरा काढला नाही सगळी पोरा नाही येत त्याच्या मी बोललो पर्यायमध्ये आपल्याला पोरा मला जास्त भेटणारच ना दाखव साहेब दाखव एकदा उलटी कर अरे मस्त वाले खाण्यावर काय खाण्यावर का डेंगा मजबूत आहे ना गप्तर ना दिसली बरे पटकन दिलं तिथं चलपाल केला वाटतं तिनं चांगले एक नंबर एवढं टाकी चुकता दिसते शिकारी चाललं सगळं जो काय जाडी आहे का उरली एक मस्त होतील बारीक सारीक कुसकर या दाखवा इकडे दाखवा अशी एक नंबर कडक कडक माल इकडे जा इकडे दिसत आहे का बघून आय आय कुठली दिसली तुला लगेच बरी येत नाही रे काढ काढ करते बरी आहे जड आहे रे कुठली आहे का कुठली जड आहे अरे पोर आहेत सोडून दे सोडून दे पोरं सोडून दे पोरं सोडून दे चुलबुलो चांगलं चुलबुलो मस्त कुर्ल्या भेटत चांगल्याच भेटलं दाच कुर्ल्या बाई बाई बघ पकडशील काय पटकन पकड पटकन पकड भेटली काय दाखव पकडा जात होतो मला भेटलीच नाही आयचं मस्त रे दाखव सांगित दाखव उलटी कर रे कत्तर ना एक दुसरी एक दोन्ही पण दाखव मस्त रे कचऱ्या सकट पकडल्यात बघ अडत साईज मस्त आहे टाकून टाक जा अजून कुर्ली भेटतील इकडं चांगल्या जाड्या भेटल्या इथं पण ही एक जाडी भेटली चांगली मस्त बाबू पिशव्या सांभाळतोय पण मस्त काम उठवला नाही लास्ट पर्यंत पिशवी हातात आहे मेन तेच काम आहे पिशवीचा खरा म्हणजे थांब थांब इकडे इकडे जाडी कुरली भेटते थांब सावका 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 सावली सावकस सावकस ते बारक्या खचखच चावतात हाय जो मस्त भाजणी आर गी आय का मस्त पीठ केला आता आमच्या कुर्ल्या कडून झाल्या आहेत वाजलेल्या आहेत 10 शेवटची कुर्ली ही पप्पांनी पकडलेली आहे ती घेऊन चालल्या भाव तर आपल्या परतीच्या घराशी दाखवून जाऊन दाखवून तुम्हाला किती भेटल्या त्या कुर्ल्या मजबूत कुर्ल्या भेटल्या मजा आली कुर्ल्या पकडायला अजून जास्त कुर्ल्या भेटल्या असत्या पण आता लई टाईम झालाय तर जाता घरी तुम्हाला दाखवतो किती भेटल्या त्या कुर्ल्या 5-6 किलो कुर्ल्या आहेत ना भरपूर कुर्ल्या चिमूल करून बाब दीपक नेतो आहे हा बघ घराशी तर मित्रांनो आता आपण आलो आहोत घरी मॅच चालू आहे इंडिया पाकिस्तान रुपया बघताय अक्षर पटेल जसं आता आउट झालाय तर बघूया हो तुम्हाला वतून दाखवतो कुर्ल्या काय रे वा हे मेन माणूस आहेत फोकस मारतो बघा हिनी जास्त कुर्ल्या पकडल्या नाही आणि त्या गाणी हा पिशवी सांभाळणार दीपक दीपकने पिशवी भरपूर आंबवलं कारण जर पर्याय असेल तर कुर्ल्या पकडणारा असतोच पण हमलवणारा एक मेन माणूस पाहिजे तर आज बाबून कामगिरी उठवला नाही आणि हा दुसरा मानकरी यानं पण मस्त कुर्ल्या पकडला नाही पण
पन्नम चालले ह्या बघा ह्या कुरले विलारल्या लागल्या तोंड घातला विलार एवढ्या कुरले आहेत आता वतून दाखव तुम्हाला किती भेटल्यात त्या मजा आल्या वडून वडून कुरल्या काढलेल्या आहेत हे बघा मित्रांनो दाखवत आता वतून किती भेटल्या द्या वरती 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 धरा वरती अशी वरती जर ना धर वर कर ना अरे अरे वा एक नंबर उद्घाटन बाबा बाबा माझ्या बघा किती कुरल्या भेटल्या त्या मित्रांनो अरे त्या कुरल्या दाखवायला भेटल्या नाही कारण पाऊस जाम पडत होता पावसातनं भरपूर कुरल्या भेटल्या काय नाही दिसलं खाली बघा मस्त कुरल्या भेटल्या दीपकने पकडलेल्या दीपकने पकडलेली एक दोन सगळ्यांचा फोटो काढूया मित्रांनो आजचा जो थरार होता एकदम खतरनाक झाला आता वाजले तर 10:30-11:12 वाजता काहीतरी कोकणकडनं लेट झाले ट्रेन आता इकडं डायरेक्ट जाणार किक मारणार डायरेक्ट रत्नागिरीला उद्या सकाळी मुंबईला तर मजा आली आता तर आजचा एकदम खतरनाक असा प्लॅनिंग झाला मेन म्हणून आमच्या त्याने खूप मस्त सपोर्ट केला आणि भरपूर कुरल्या पकडलेल्या तर आता इथंच व्हिडिओला एंड करतो आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन कंटेंट सोबत लवकरच तर चला आता बाय.